हेस्कॉमवर मोर्चा काढताच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य, रयत संघटनेचा आक्रमक पवित्रा, तात्काळ नुकसान भरपाईचे आदेश. शेती पिकासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारींना सलग 7 तास 3 फेज तास वीज पुरवठा व्हावा. आतापर्यंत शॉर्ट सर्किटने जळालेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य नुकसान भरपाई मिळावी. उघड्यावरील ट्रान्सफॉर्मर आणि फ्यूज पेट्यांचा बंदोबस्त करावा. यासह विविध मागण्यांसाठी चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे हुबळी हेस्कॉम कार्यालयावर मंगळवारी 29 मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी हेस्कॉमचे व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद रोशन यांच्यासमोर रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पवार व पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने हेस्कॉमने सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. शिवाय रोशन यांनी नुकसान भरपाई देण्यासह 7 तास 3 फेज शेतकऱ्यांसाठी वीज पुरवठा करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. मंगळवारी सकाळी चिक्कोडी आणि निप्पाणी परिसरातील शेतकऱ्यांनी येथील राजा शिव छत्रपती सांस्कृतिक भवनाजवळ एकत्रित जमून हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी विविध घोषणा दिल्या. हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये शेतातून गेलेल्या विद्युत वाहिन्यांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन हजारो एकर ऊस जळत आहे. याशिवाय तुटून पडलेल्या विद्युत वाहिन्यामुळे अनेक शेतकऱ्यांसह जनावरांचाही मृत्यू झालेला आहे. मात्र संबंधित अधिकारी केवळ पंचनामा करून रिकामे होतात, त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. प्रत्येक गावातील विद्युत पुरवठ्याच्या अडचणीबाबत तक्रार बुक ठेवून त्यानुसार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात. शेतीवाडीतील उघड्यावरील फ्यूज पेट्यांचा बंदोबस्त करून त्यापासून होणारा धोका टाळावा. यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने शेतकऱ्यांना नदी, विहिरी आणि कूपनलिकेच्या पाण्यावर पिके जगवावी लागणार आहेत. त्यामुळे शेती वीज पंपसाठी सलग 16 तास वीज पुरवठा करावा. यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर हेस्कॉमचे व्यवस्थापकीय संचालक रोशन यांनी निवेदन स्वीकारून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सुमारे 4 तास चर्चा केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित कार्यालयाला दिल्या आहेत. त्यामुळे संघटनेच्या आंदोलनाला यश आल्याचे राजू पवार यांनी सांगितले. ಇದು ಏನ್ ಮಾಡೋಣ, ಅಲ್ಲಿಂದ ಕೇಸ್ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಬರುತ್ತೆ. ಸವಾಲು यावेळी चुन्नप्पा पुजारी, शिवानंद मुगलीहाळ, मल्लप्पा अंगडी, आशा एम, सोनू बिराजदार, महेश यादगिरी, सर्जेराव हेगडे, नितीन कानडे, मधुकर पाटील, मारुती पाटील, संजय नाईक, बाबासाहेब पाटील, कुमार पाटील, सागर पाटील, कलगोंडा कोटगे, महेश जनवाडे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.